नाले सफाईचा महापालिकेने केलेला दावा हा पहिल्याच पावसात खोटा ठरलेला आहे. बहुतांश नाल्यामध्ये कचरा जैसे थेच असल्याने नाले तुडुंब भरून पाणी रस्त्यावरती आलं होतं, तर काही ठिकाणी घरात पाणी शिरलं होतं. त्यामुळे नाले सफाईसाठी महापालिकेने केलेला खर्च हा पहिल्याच पावसात वाहून गेल्याची चर्चा सुरू झालेली आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पहिल्याच पावसात आंबेडकर रोड, कोरम मॉल, संभाजीनगर या परिसरातले नाले तुडुंब भरून वाहत होते. नौपाड्यातल्या चिखलवाडी परिसरात 7 ते 70 घरांमध्ये पाणी शिरलं होतं. महापालिकेच्या मुख्यालयासमोरचा रस्ता, खाऊगल्ली परिसरातले रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. वंदना सिनेमा परिसर, वागळे, वर्तक, मुंब्रा, कळवा या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी जमा झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. काय पहिल्याच पावसामध्ये एवढा पाणी भरला की नाले सफाई पण नाही झाली. काय नाही, आम्हाला गाड्या वरती घेऊन जायला लागतात. जाम त्रास होतो आम्हाला. कोण बघायला पण येत नाही, बघायला पण कोण येत नाही. इथं पाठीमागे जाऊन बघा तुम्ही, एक पण नाले सफाई नाही झाली. काल तर नाले सफाई आली, मग कोळंबीचं पाणी कशा भरलेलं एवढा. गुडघ्याच्या वरती पाणी गोळा होता कोळंबीचं, नाले सफाई. तर घराबिरामध्ये पाणी येतं. काय नेहमीच आहे, दरवर्षी होतात की आम्ही करू करू बोलता आणि एकदा पण करत नाही. आमच्या काल पाऊस पडला तर खूप खराब परिस्थिती झाली होती. म्हणजे आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत नुसती बाहेर पाणी येतोय पाणी येतोय असं, म्हणजे दारापर्यंत पाणी लागलेलं आमच्या. आम्हाला रात्रीवर झोप लागत नाही की पाणी येणार, आता पाऊस आला तर पाणी येणार. किती सामान उचलून कुठे ठेवणार. सगळं मग आमचे नुकसान होते, खूप नुकसान होते. लाखोच्या घरात जातो नुकसान आमचे दरवर्षी. नाले सफाई पण करत नाही, नुकसान सुद्धा देत नाही, काहीच नाही नुकसान भरपाई. तर आम्हाला कोण काय देत नाही, फक्त पाणी भरलं की आम्ही रस्त्यावर उभी मैदात खिचडी घेऊन, बाकी कोण काय देत नाही आम्हाला. ठाणे शहरामध्ये पावसाची सुरुवात झाली आणि फक्त अर्धा तासामध्ये जो पाऊस पडला, सर्व नाके चॉक झाले. नाले तर चॉक झालेच, परंतु नाके पण चॉक झाले. ब्रिजवरून पाणी व्हायला लागलं आणि हा जो नाला होता, कालची परिस्थिती तुम्हाला सांगतो, या ना या ब्रिजच्या वरून पाणी चाललं होतं. इथे थर्माकोल प्लास्टिकच्या थैल्या वगैरे सगळ्या साचल्या होत्या. ठाणे महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर कधी आले एक दिवसामध्ये, काय वरवर त्यांनी ते JCB फिरवला आणि निघून गेले. कुठल्याही इथे कोणी तुम्हाला कोणाच्याही घरात जा आणि विचारा की इथे काय परिस्थिती आहे.